नमस्कार, महाराष्ट्र लाइव वन मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। अजितदादांनी मावळच्या जनतेला गणेशोत्सवात सुमारे 100 कोटीच्या विकासाचे गिफ्ट दिले आहे। लोणावळा येथील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा 1 महिन्यात तयार करावा। या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। मावळातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने ग्लास स्कायवॉकची उभारणी करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रकल्पास तत्वतः मान्यता दिल्याबद्दल मावळच्या जनतेच्या वतीने आमदार सुनील शेळके यांनी त्यांचे आभार मानले। या महत्वाकांक्षी पर्यटन विकास प्रकल्पामुळे निसर्ग पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होण्यास नक्कीच मदत होईल असे आमदार सुनील शेळके यांनी या प्रसंगी सांगितले। जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीस आमदार सुनील शेळके, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव बी गोपाल रेड्डी, पुणे प्रादेशिक मुख्य वन संरक्षक एन आर प्रवीण, तर दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल संजय महिवाल, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदरकर आदी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, लोणावळा परिसरातील निसर्ग संपदा लक्षात घेता या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात। पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान मुलांसाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेला उत्तम आराखडा महिन्याभरात तयार करावा। आराखडा तयार करताना तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी। आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करण्यात यावे। या परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणुकीला प्राधान्य द्यावे। पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करताना कॉन्क्रीट ऐवजी दगडांचा वापर करावा। पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेता येईल अशी रचना करण्यात यावी। परिसरात वाहनतळ तसेच पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा अशा सूचनाही त्यांनी या प्रसंगी दिल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2022 अर्थसंकल्पीय भाषणामध्ये लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती। मावळातील पर्यटनाला चालना देण्यासाठी टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे काचेचा स्कायवॉक उभारण्याचे प्रास्ताविक आहे। हा प्रकल्प उभारण्यात येणार असून येथे झिप लाइनिंगचे साहसी खेळ, फूड पार्क, एल्फी थिएटर, खुली जिम, वाहनतळ आणि विविध खेळ इत्यादी सुविधा उपलब्ध असणार आहेत। प्राथमिक अंदाजानुसार या प्रकल्पासाठी सुमारे 120 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली।